अमरावती मध्ये उमेश कोल्हे हत्याकांडाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे आणि हे फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलंय. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची 21 जूनला हत्या करण्यात आली होती आणि या घटनेचं सीसीटीव्ही दृश्य आता साम टीव्हीच्या हाती लागलंय. याच प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास आता एनआयए कडून करण्यात येतोय. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अमर घटारे हे फोनलाईनवरून जोडले गेलेत. अमर, काय सांगाल, काय अधिक अपडेट्स या संदर्भात मिळतात? या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता हाती लागलंय. नक्कीच, उमेश कोल्हे यांची हत्या 21 तारखेला करण्यात आली होती आणि त्या दिवशी ज्या गल्लीतून उमेश कोल्हे चालले होते त्या गल्लीच्या अगदी बाजूलाच घंटाघर हनुमान मंदिर जोग चौकात आहे आणि जिथे न्यू हायस्कूल मेन ही शाळा आहे त्या शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा पूर्ण प्रकार आहे, पूर्ण प्रकार कैद झालेला आहे आणि हे फुटेज आपल्या हाती आता लागलेलं आहे. त्यामुळे आता पोलिसांना संपूर्ण तपासासाठी या फुटेजची मदत होणार आहे. असं असलं तरी मात्र 8 तारखेपर्यंत एनआयएनी संपूर्ण तपास जो आहे अमरावती पोलिसांकडून आपल्या हाती घेतला आहे आणि 8 तारखेला जर बघितलं तर मुंबईच्या एनआयएच्या कोर्टामध्ये ह्या सर्व 7ही आरोपींना दाखल करण्यात येणार आहे. मात्र त्याच्या आधी एनआयएची टीम अमरावतीतून केव्हाही मुंबईला सर्व आरोपींना घेऊन जाऊ शकते. मात्र आता जर बघितलं तर सीन जो असतो तो सीन अजूनही त्या जागेवर क्रिएट झालेला नाही. त्यामुळं एनआयएची टीम सोबतच अमरावती पोलिसांची टीम हे दोन्ही मिळून आरोपींना घेऊन त्या ठिकाणी सीन केव्हा क्रिएट करणार आहे याकडे लक्ष लागलेलं आहे आणि हा सीन क्रिएट झाल्यानंतर 8 तारखेला मुंबईच्या एनआयएच्या कोर्टामध्ये ह्या संपूर्ण आरोपींना हजर करणार आहे. त्यामुळं आता इथून केव्हा नेणार आहे याकडे सर्वात लक्ष लागलेलं आहे. नक्कीच, पुढे काय होतं ते पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद अमर दिलेले या सविस्तर माहितीसाठी.